जहां कोरोना वायरस को लेकर भंडारा जिला प्रशासन द्वारा दिए गए निर्देशों पर जवाहर नगर थाना प्रभारी बार से लॉकडाउन के दौरान नेशनल हाईवे नंबर 6 पर नागपुर और भंडारा जिले की सीमा पर जिला कलेक्टर प्रदीप चंदन, जिला पुलिस अधीक्षक अरविंद सालवे द्वारा दिए गए निर्देश पर जवाहर नगर थाना प्रभारी बार से अपनी संपूर्ण टीम सहित हाईवे पर नाकाबंदी के दौरान कड़ी धूप में नाकाबंदी कर हाईवे से आवागमन करने वाले प्रवासियों से सोशल डिस्टेंसिंग कर सारी जानकारी देते हुए, साथ ही स्वास्थ्य मंत्री, जिला परिषद, आरोग्य विभाग द्वारा डॉक्टरों के मौजूदगी में नेशनल हाईवे से आवागमन कर रहे प्रवासियों को कोरोना वायरस के यंत्रणा द्वारा चेकअप कर उन प्रवासियों से लाइसेंस आधार कार्ड की पुष्टि कर संपूर्ण जानकारी लेकर उन्हें रवाना कर रहे हैं। कसा बंदोबस्त है या ठिकाणी? कोरोना वायरस प्रतिबंधक उपाय योजनेचा एक भाग म्हणून या ठिकाणी चेकपोस्टची उभारणी करण्यात आलेली आहे। बंदोबस्त करता पोलीस स्टेशन जवाहरनगर येथील 2 अधिकारी आणि 15 कर्मचारी असे या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहेत। ते दिवसपाळी आणि रात्रपाळी या 2 शिफ्टमध्ये काम करतात। जे मालवाहू व्हेकल आहेत आणि जे अत्यावश्यक सुविधा पुरवणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांना या ठिकाणी आपण प्रवेश देतोय, परंतु जे पॅसेंजर व्हेकल आहेत त्यांना आपण प्रवेश या ठिकाणी देता येत नाही आहे। त्यांना या ठिकाणी आपण डॉक्टरची टीमसुद्धा आहे, तिथे त्यांचं चेकअप करण्यात येतं आणि जर कुणाला मेडिकल इमर्जन्सी असेल तर त्यांना पुढील वैद्यकीय सुविधेसाठी आपण तशी व्यवस्था करून देतो। या ठिकाणी जे मजूर अडकलेले आहेत, आपल्या स्वतःच्या गावापासून दूर आहेत, लांब आहेत आणि ते शटडाऊनमुळे या ठिकाणी थांबलेले आहेत, तर अशा लोकांची व्यवस्था माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भंडाऱ्यामध्ये विविध ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसं आम्ही त्यांना त्या ठिकाणी पोहोचून देतो, त्या ॲड्रेसची माहिती वगैरे देतो आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना नेऊन सोडतो। या परिस्थितीमध्ये इथे वैद्यकीय तपासणी होत आहे वाहनधारकांची, काय यातून संदेश देऊ इच्छिता आणि काय ही प्रक्रिया आहे? ही प्रक्रिया म्हणजे माननीय मुख्यमंत्रीजी आणि माननीय प्रधानमंत्रीजी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांनी भारतामध्ये 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे आणि उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री यांनी जिल्हा ते जिल्हा पण लॉकडाऊन केलेला आहे। त्यामुळे ही करबी नाक्यावर पोलिसांची आणि आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भंडारा मार्फत नाक्यावर ड्युटी आहे आमची। यात भंडाऱ्यावरून नागपूरला जाणारे आणि नागपुरातून भंडारा साईडला जाणाऱ्या लोकांची आम्ही इकडे अडवणूक करत आहे नाक्यावर पोलिसांच्या माध्यमांनी आणि त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना स्टॅम्प आणि त्यांची नावाची नोंदणी, घरच्या पत्त्याची नोंदणी करून त्यांना 14 दिवसाकरिता होम क्वारंटाईनचा जो आपला आदेश दिला आहे माननीय मुख्यमंत्रीजी आणि माननीय प्रधानमंत्रीजी यांनी, तो आपण राबवत आहे। जेणेकरून यांच्या डाव्या हातावर आपण घरच्या घरी तुम्ही होम क्वारंटाईन राहायला हवं, लॉकडाऊनच्या स्थितीत तुम्ही सर्व जिल्हा आणि सर्व भारत बंद असताना प्रवास करून राहिले, याच्यात फक्त अति आवश्यक सेवा जसं बँक, आरोग्य विभाग, लॅबोरेटरीज, फार्मसी, भाजीपाल्याचे दुकान हे सुरू ठेवण्यात आलेले आहे, दुधाची डेअरी, याच्या व्यतिरिक्त ट्रक पूर्ण लॉकडाऊन केलेला आहे, घरच्या घरी राहा असं म्हटलेलं आहे शासनाने। त्यातही काही काही लोक बरेच दुरून दुरूनचे लोक प्रवास करत आहे, तर त्याकरिता इथे भंडारा जिल्ह्याचे माननीय कलेक्टर साहेब आणि सीओ मॅडम यांनी, आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय मिलिंद मोटघरे सर त्यांच्या माध्यमांनी आरोग्य विभागातून इथे नाक्यावर डॉक्टरांची टीम ठेवलेली आहे। येणाऱ्या पेशंटला क्वारंटाईन करून त्यांचं शरीराचं तापमान आपण नोट करत आहे आणि त्यांना समजून सांगत आहे की कोरोना ही इतकी जागतिक लेवलवर बिकट परिस्थिती आणि इपिडेमिक पॅन्डेमिक सुरू असताना, एवढं भारत बंदी असताना असं तुम्ही लॉकडाऊनच्या परिस्थितीत इकडे तिकडे जाऊ नये म्हणून पोलीस पूर्ण 25-30 पोलिसांचा स्टाफ इथे तंबू करून आहे, डॉक्टरांची टीम इथे तंबू करून आहे। तर यात आपण नाकाबंदी करून सर्वांना अडवत आहे, मोटरसायकल, कार आणि प्रत्येकाला विचारपूस करत आहे आणि प्रेसवाले वगैरे अशी अत्यावश्यक सुविधा सोडत आहे। बाकी सर्वांना होम क्वारंटाईनचा आपला जो कोरोना प्रतिबंधक कायदा आहे ते करत आहे। इकडे जर आपल्याला 100 वर टेम्परेचर किंवा खोकला, श्वासोश्वास घ्यायला दिक्कत, ताप
असे जर पेशंटनी लक्षणं सांगितले तर आपण लगेच जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय मिलिंद मोटघरे सर यांना कळवत आहे त्या माध्यमाने सीओ साहेब